नमस्कार मित्रांनो भक्ती साधना चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मुंबईहून शिर्डी शणे शिंगणापूरच्या व्हिजिटची माहिती करून घेणार आहोत शिर्डीवरसाठी मुंबईवरनं आणि लोकमान्य टिळक नगरवरनं पण भरपूर ट्रेन जातात पण आपण दादरवरनं जाणाऱ्या ट्रेनबद्दलची माहिती करून घेणार आहोत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये फोटोच्या स्वरूपात मी दाखवलेली आहे किती वाजता ट्रेन आहे किती वाजता पोचते काय तिकीट आहे कुठल्या वारी जाते कुठल्या वेळात जाते याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला यामध्ये लिखित स्वरूपात पाहायला मिळेल ती तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा आणि तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा किंवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या त्याचं वर्णन मी जास्त करणार नाही कारण त्यामध्ये व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो हे ट्रेनच्या माहितीचे फोटो आहेत त्यामध्ये सगळी माहिती आहे वेळ वार तिकिटाचे रुपये तुम्ही व्यवस्थित बघून त्याचा फोटो घेऊ शकता आणि याप्रमाणे तुमच्या विजिटचं प्लॅन करू शकता यामध्ये शिर्डीवरनं मुंबईकडे येणाऱ्या ट्रेनचे पण टाइम टेबल्स स्लाइडमध्ये दिलेले आहेत हां हे आहे ते शिर्डीवरनं परत मुंबईकडे येणाऱ्याचे टाईम टेबल्स आणि ट्रेनची नावं हे आहे शिर्डीला राहणाऱ्या हॉटेलचे संस्थांचे नावं आहेत साई आश्रम भक्तीनिवास या ठिकाणी तुम्हाला कसे भाडं रूमचं आहे हे तुम्ही या फोटोमध्ये बघू शकता तसं एकटा व्यक्ती असेल तर तो वीस रुपयाची कॉट घेऊन साई आश्रम धर्मशाळेमध्ये राहू शकतो द्वारावती निवास आहे हे खूप महाग आहे आठशे रुपयाचा चार्ज आहे यानंतर आपण दर्शनाकडे वळूया द्वारकामाईचं दर्शन पहिले आपण घेऊया त्यानंतर आपण चावडीचं दर्शन घेऊया तसेच बाजूला दक्षिणमुखी हनुमानाचं मंदिर आहे त्या मंदिराचं दर्शन घेऊन आपण मुख्य मंदिराकडे वळूया त्याआधी गेटच्या इथे मोबाईल कॅमेरा आपण ठेवू शकतो आणि आपण मुख्य गाभाऱ्यात जाऊ शकतो साधारणतः एक ते दीड तासामध्ये आपण दर्शन पूर्ण करू शकतो उत्सवाच्या दिवशी खूप गर्दी असते पण एरवी शनिवार रविवार सुट्टी नसेल त्यावेळेला गर्दी इकडे कमी असते जनरली गुरुवार शनिवार रविवारी गर्दी जास्त असते मंदिराच्याच बाहेरून आपल्याला रिक्षा करून वीस रुपयात पर शेअर आपण साई प्रसादालयाकडे जाऊ शकतो जिकडे मोफत महाप्रसाद आहे या ठिकाणी एका वेळेला तीन हजार लोकांची बसण्याची सोय आहे जेवणाची याचं टायमिंग आहे सकाळी साडेनऊ ते रात्री साडेनऊपर्यंत आपल्याला तिकीट मिळतं जेवणाचं आणि सुरुवात होते जेवणाची सकाळी दहा वाजल्यापासून रात्री दहापर्यंत तुम्ही हा बोर्ड बघताय अशा प्रकारे जेवणाची व्यवस्था आहे आणि मग नंतर आपण इकडनंच बाहेरून शनी शिंगणापूरला जाण्यासाठी अशा प्रकारे टेम्पो ट्रॅव्हलर आपल्याला दोनशे रुपयात पर सीट अशा प्रकारे मिळते प्रत्येकाला बसण्याची सीट असते खूप चांगल्या प्रकारे आपल्याला घेऊन जातात साधारणतः दीड तास जायला दीड तास यायला तीन तास आणि एक तास दर्शनाला अशा प्रकारे टोटल चार तास आपल्याला शनि शिंगणापूरला लागतात ला आणि परत आपण शिर्डीला येऊ शकतो जाताना शनि शिंगणापूरला जाताना अशा प्रकारे ऊसाचा रस लाकडी गुराळामध्ये काढलेला पंचवीस रुपये ग्लासप्रमाणे मिळतो फक्त घेताना तो ताजा आहे का बघा नाहीतर ही लोक खूप शिळा आंबट जुना सकाळचा आपल्याला देतात आणि आपल्याला फसवतात याचा अनुभव मलासुद्धा आलेला आहे आणि लवकरच आपण या ठिकाणावर ना आपण मंदिराकडे पोचणार आहोत गुराळाच्या बाजूला त्यांचे स्वतःचे झोपाळे टायरचे झोपाळे झाडाला बांधलेले वेगवेगळ्या ठिकाणी बांधलेले आपल्याला बघायला मिळतील याचा एक वेगळा आनंद आपल्याला घेता येईल आणि आता आपण शनी शिंगणापूरच्या गाभाऱ्यात पोचतोय प्रथम आपण शनि शिंगणापूरचं दर्शन घेऊया हा शनीदेवतेची मूर्ती आहे या ठिकाणी जर मूर्तीवर डायरेक्ट आपल्याला तेल व्हायचं असेल ते तर साधारणतः पाचशे रुपयाचा आपल्याला पास काढावा लागतो नाहीतर आपण दुरून देवाचं दर्शन घेऊ शकतो या ठिकाणी शनिवारी जास्त गर्दी असते बाकी एरवी कमी असते या ठिकाणी संपूर्ण एका तासामध्ये आपलं दर्शन होऊन आपण पुन्हा बसकडे जाऊ शकतो या ठिकाणी मंदिराच्या समोरच आणखी एक छोटं मंदिर ज्यामध्ये छोट्या छोट्या मूर्त्या आहेत वेगवेगळ्या देवतांच्या त्याचं पण आपण दर्शन घेऊ शकतो अशा प्रकारे आपण शनि शिगणापूरचं दर्शन पूर्ण करून बसने पुन्हा आपण शिर्डीला पोचतो आहे साधारणतः सकाळपासून जर सुरुवात केली तर आपण पाच वाजेपर्यंत हा संपूर्ण शनी शिंगणापूर शिर्डी पूर्ण करा करून आपण शिर्डीमध्ये फ्री राहू शकतो त्यानंतर रात्री आठची ट्रेन आपल्याला परत येण्यासाठी मुंबईकडे आहे रात्री दहाची पण ट्रेन आहे जर आपण जाताना जर जर बुकिंग केलं तर आपण एकाच दिवसात शिर्डी आणि शनी शिंगणापूर पूर्ण करून परत येऊ शकतो मग आपल्याला हॉटेल घेण्याची पण गरज नाही पण काही वेळेला आपली अशी धारणा आहे की आपण सकाळी गेल्यानंतर पुन्हा तिकडे जाऊन आंघोळ करून देवाचं दर्शन घ्यावं तर तशी सोय नसेल तर मग आपल्याला हॉटेल घेऊन तिथे हे सगळं करून दर्शन करून परत रात्री आपल्याला मुंबईकडे रिटर्न यायचं किंवा आपण तिथे राहू शकतो आणि तिकडनं पुढे कुठे आपल्याला त्र्यंबकेश्वर वणी वगैरे जायचं असेल तर तो प्रवास आपण पूर्ण करू शकतो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मी खास करून हा व्हिडिओ एकदम नवीन लोकांसाठी म्हणजे तिकीटाचं बुकिंग तिकीट तिकीटाचे पैसे वेळ वार ह्या चक, सग सगळ्या गोष्टी मला त्यांना सांगायच्या होत्या तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद